नव्या वर्षात ह्युंडाई कडून जोखंदळ ग्राहकांसाठी नवीन कार ऑरा. बुकिंग साठी आजच संपर्क साधा माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यम नगर, कुडाळ. मोबाईल नंबर 9922420907 अथवा 744-744-2921. माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक योजना जाहीर केल्या, मात्र या सर्व योजना फेल ठरल्या. आमदार दीपक केसरकर यांनी जाहीर केलेल्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा असेल असा टोला मनसे नेते परशुराम उपाडकर यांनी केसरकर यांना लगावला. आज सावंतवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सांगा ते पाना योजना बंद पडल्यास आपण आंदोलन करू, प्रसंगी राजीनामा देऊ असे दीपक केसरकर यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे आता केसरकरांनी आंदोलन करावंच, मनसे त्याला निश्चितच पाठिंबा देईल असं खोचक मतही परशुराम उपाडकर यांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केलं. खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालकमंत्री हे गेले 5 वर्ष जनतेला फसवत होते, वेगवेगळ्या घोषणा करून वेगवेगळ्या हे करून लोकांना सतवत होते. आज 500 गायी आणणार, कुठे आमच्या मच्छीमारांना हे देणार, अशा सर्व घोषणा केल्या होत्या. पण आज जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा पर्दाफाश केला. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की 1 वर्षी 54 लाख, 1 वर्षी 40 लाख एवढाच निधी 90 लाखाचा आला. पण हे कोटी ज्या निधी वापरत होते ती योजने चांदा ते बांधा योजनेमध्ये खऱ्या अर्थाने मुनगंटीवार यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये चांगला प्रशासन वापरला आणि तिथे चांगला निधी खर्च केला. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निधी खर्च करायला केसरकर कमी पडले. केसरकरांनी केलेल्या घोषणा आठवाव्यात. ज्या आतल्या आचारसंहितेमध्ये विमानतळ चालू होणार, चष्म्याचा कारखाना देऊन 800 लोकांना नोकऱ्या देणार, त्याचप्रमाणे सेंटर्स बॉक्स देऊन 1 लाख लोकांना सेंटर्स बॉक्स देणार, आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या असलेल्या मग या शहरासाठी जो असल्या रोपवे, अम्युजमेंट पार्क, अशा वेगवेगळ्या घोषणा करून, रोजगाराच्या घोषणा करून ज्या असल्या तरुणांची फसवणूक केली आणि जनतेची फसवणूक केली आणि मतदारांची फसवणूक केली असली तरी केसरकरांनी जी हिंमत दाखवली आहे की चांदा ते बांधा ही योजना जनतेसाठी असली पाहिजे आणि ती येण्यासाठी जर ही योजना बंद झाली तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन, आंदोलन करेन. त्या केसरकरांनी त्या असलेल्या आंदोलनाचं नेतृत्व करावं, मनसे त्या नेतृत्वाला त्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सक्रिय उपस्थित राहील, ती जनतेसाठी राहील, की जनतेला ही योजना गरज आहे, ती योजनेसाठी आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देतो. फक्त केसरकरांनी आपली हिंमत दाखवावी आणि त्या हिमतीवर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा की न द्यावा ते ठरवावं, पण आंदोलन मात्र करावं. त्या आंदोलनाला आम्ही सर्व सक्रिय होऊन जिल्ह्यातले सर्व मनसैनिक आणि या असलेल्या जिल्ह्यातले सर्व हे राहिलेले लाभार्थी, त्या लाभार्थ्यांना घेऊन आम्ही तुम्हाला साथ देऊ अशा प्रकारचा मी या ठिकाणी जाहीर करतो. हा जो निर्णय आहे तो माननीय राजसाहेब सुद्धा घेतील, पण सध्या तरी पक्ष यामध्ये कोणत्या प्रकारची अशी आमच्यासारख्या आपल्या सरचिटण्याचा पण माहिती आलेली नसून पक्षाची मात्र आता वाटचाल गतीने, योग्य दिशेने आणि जनतेला असलेल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेने पक्षाची वाटचाल राजसाहेब करतील अशा प्रकारचा राजसाहेबांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना कानमंत्र दिलेला आहे. आणि त्यामुळे राजसाहेब या पुढे अन्य पक्षापेक्षा वेगळा पक्ष कसा आहे हे दाखवून देतील, आणि ते दाखवून देण्याची पण वेळ ही राजसाहेबांनी बाळासाहेबांच्या जन्मदिवशी ठेवलेली आहे. आणि बाळासाहेबांचे सर्व जे गुण त्यांच्यामध्ये उतरलेले आहेत त्या गुणाचा उपयोग करून राजसाहेब बाळासाहेबांच्या पावलावर पावलं टाकून ही मनसे पुढे नेण्याचं काम करतील, हा आमच्यासारख्या मनसैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. धोरणं, पक्षाची असलेली भूमिका, पक्षाची असलेली वेगळी वाटचाल, ज्या वाटचालीतून पक्ष मोठ्या प्रमाणात या विरोधी पक्षाची भूमिका बजावणार, यासाठी 23 तारखेला राजसाहेबांनी जे महाअधिवेशन बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी जो महाअधिवेशनचा कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमाला जिल्ह्यातले जवळजवळ 150 पदाधिकारी त्या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत. आणि त्याचप्रमाणे 200 ते 150 मनसैनिक या अधिवेशनाला संध्याकाळच्या सभेला उपस्थित राहतील. सकाळच्या वेळेत या अधिवेशनामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांशी एक अधिवेशन होईल आणि संध्याकाळच्या वेळेत राजसाहेबांचं खुलं भाषण होईल. त्या भाषणासाठी मनसैनिक अनेक जिल्ह्यातले त्या ठिकाणी जाणार आहेत.